लकड़ी की काठी काठी पे पारुल पारुल भाभी मैं काय झालं का एकदम ते अच्छा असं झालं काय बरं बरं तुला नाही कळणार रे चिन्मय अच्छा काय नकात काय अडकलंय काय गौरी आणि गणपतीचा सण आला पण माझी पारुल अजून नाही आली आहे एटले मी जरा अच्छा हसतय अच्छा म्हणून रडताय पारुल भाभी ना आली म्हणून दुःख झालंय तुम्हाला मला वाटलं आपल्या सासू सुण्याची सिरियल चालू आहे की काय चला ओके चला पावती फाडा अरे पावती पुस्तक माझ्या तोंडासमोर कशाला हलवतोयस अरे ही वर्गणी गोळा करायची स्टाईल असते वर समोरच्याने वर्गणी दिली नाही ना की त्याला असं डिस्काउंट चला आता चार पंजे तरी जमले पाहिजेत ना चार पंजे 5555 रुपये जमले पाहिजे ना अरिसो काळ सदंतर भूतकाळ म्हणजे काय अरे मारी सामे तू मारो सदंतर भूतकाळ बनीने उभो छे सतत सखत आणि अविरत हा हा असं होय फक्त मराठीत सांग ना काय कळत नाही काय अरे तू माझ्या समोर भूतकाळ सारखा उभा आहे असं बोलतोय हो ना हो ना हा मग चला तुमचे 501 रुपये आणि पारुल केबलचे 501 रुपये काढा दोन दोन कशाला ए पारुल भाभीच्या स्मृती पिक्चर ते ना जीवती छे ती जीवती छे अरे अलाय वलाय अलाय वलाय जिवंत आहे जिवंत आहे जिवंत आहे मग तुम्हाला त्यांची आठवण येते ना हा म्हणून द्या पैसे हा चला अरे आपण ज्यांची पावती फाडतो ना बाप्पा त्यांचा नवस पूर्ण करतो माहितीये काय आधी स्वतःचा पास व्हायचा नवस पूर्ण कर पावती फाडतो पैसे काढा बोलतो मोठा आला ठेव हे पावती चला आता बाप्पाचा फोटो येईपर्यंत आपण सगळ्यांचे पावत्या फाडूया आय नका बाय ना घेतल्याशिवाय जाय ना अरे आय नका बाय ना अरे कुठल्या सण मध्ये काय बोलतोय मागच्या वर्षी मी तुम्हाला 151 रुपये दिले होते पण जिग्नेश तुला तर माहितीये लॉकडाऊन आहे सगळा प्रॉब्लेम चालू आहे तरी 121 रुपये देणार आहे वर्गणी मी तुम्हाला 100 कंजूस माणूस मेले आणि तू जन्माला आलास भैरवी आले आले बरं झालं आलात आज ना मी पडशी नूडल्स केलेत घ्या घ्या पोट भर खा हा राया भाऊजी मी काय म्हणणार म्हणजे राया भाऊजी नाव नुसतं तुमचं राया आणि वर्गणी द्यायला कंजूसी वय नाही वहिनी त्याचं काय माहितीये का राया भाऊजी तुमच्या वहिनीचं एवढं बी ऐकणार नाही सावे वहिनी मी काय सांगतो राया भाऊजी वहिनी ऐका आता बर तुम्ही म्हणताय म्हणून 351 देणार फाड पावती 351 ची बाकी सगळ्यांनी 501 दिले भैरवी अरे काय चिन्मय बघत काय बसलाय तू बघूनच पोट भरणार आहेस का खा खा लाजू नको लाजत नाहीये घाबरतोय जिग्नेश तू खा ना का ग तू नाही ना खाल्लंस तर 351 देणार नाही मी अरे त्यात काय एवढं अरे खातो ना मी खातो खातो अरे परशन काका आता काय करायचं कसलं कसलं काय करायचं कसलं काय करायचं ते करायचं इंटरव्ह्यूच काय करायचं इंटरव्ह्यूच काय करायचं व ते नाही का इंटरव्ह्यूच आता सुचलं म्हणजे ते प्रीतो वहिनी काय कमाल कू काय नाही एटले त्यांचा इंटरव्ह्यू दाखवणार आहे केबल वर काय सांगतोयस काय अरे तुला तर माहितीये तूच तर सांगितलं होतस मला कसं आहे ना सगळ्या सुग्रण बायकांचा गणपती स्पेशल प्रोग्राम दाखवणार आहे केबल वर त्यांचा इंटरव्ह्यू फक्त 1000 रुपये एंट्री फी पण तुम्हाला जमणार नाही ना काका मी का नाही करणार रायाने सांगितलं मी राया नाही त्यांच्या समोर सांगायचं नव्हतं का सॉरी सॉरी भैरवीताई वा कसलं भारी एका नंबराचं झालंय पर्शियन बघितलंस ना राया तू सोडून बाकी सगळ्यांना माझं कौतुक आहे आणि काय रे मी का नाही पार्टिसिपेट करू शकत हा चल चल
वर्गणी दे. राय भाऊजी मग घेतो तुमची वर्गणी 501. 701. अरे 1001 लिवा. जिग्नेश. आलो 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 जिग्नेश. आवा आवा आवा. तू 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 द्या त्या रोमी कडनं आणि लटके कडनं 501 रुपये घेतले. मग माझ्याकडनं जास्ती का? हेल्थ इन्शुरन्स. तुझा घरचा नाश्ता केला ते बघ बिचारा. आणि तसेही गेल्या वर्षी तू किती पैसे दिले होते? किती दिलेले? 151. अरे हट. आणि तेव्हा कमी दिले होते, आता जास्त दिले पिट्टू. लुटूस. लूट चालवली, लूट चालवली सामान्य जनतेची. वहिनी मला सांगा सामान्य जनतेने जायचं कुठे? अहो होय जनता जनार्दन, ऐका तरी, एवढं कशाला ड्रामा करायला लागलायसा? सोमानी दादा आपलं काय ठरलं होतं सांगा बरं. अरे वैजू थांबा, पैसे द्या इकडे दे. काय तुम्ही पण, आणि आपलं ठरलं होतं का नाही सांगा बरं. समद्यांच्याकडनं सेम सेम पैसे घ्यायचं तर उगच राया भाऊजींचं जास्त घेतलं. वा वहिनी वा, इकडच किती काळजी करता हो तुम्ही सगळ्यांची. वहिनी मी काय म्हणतो, अजून 300 रुपये देऊन 201 वर्गणी घ्यायला सांगा ना त्यांना. कसली भारी आयडे. इकडे द्या पैसे. सुमाने दादा हे पैसे आहेत का नाही हे समजूस तुमच्या जवळ ठेवा. ते कंजूस आहेत म्हणून म्हणायला लागलेलं नाही, आपल्या नंबी भावासाठी म्हणायला लागलो. राया भाऊजी अव ह्या लॉकडाऊनच्या काळात का नाही त्याच्याकडे पैसे पण नाहीत आणि कुठं कामाला पण गेलेलं नाही. आपण एक माणूस की म्हणून ह्या येळेला तेवढं त्याला समजावून घेऊयात. हा नाही म्हणजे तुम्हाला कसं वाटतंय? हा ठेवा पैसे. नाही म्हणजे नंबीवरती वर्गणीचा भार नको ना. हे जिग्नेश कीप द चेंज. थँक्यू. कंजूस मक्की चूस. वहिनी आता थांबा, नेक्स्ट घर. चला 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 चला. मंद काय वर्गणी गोला करतस? ते सोरेटवर मिक्सर लागणार आहे ना, त्याचा वाउचर बुक घेऊन फिरतोय. आयशीकडनं वर्गणी गोला करणार आहे? असं नाही, त्याला विसरा, मला वर्गणी द्या 501. चला. अरे चिन्या, अरे आवशीकडून कसली वर्गणी घेतस? उलट गोळा झाली असेल ना वर्गणी तर तिकाच दे, खर्चा होतली. बोलली बोलली टीटीव्ही मध्ये मध्ये बोलली. तिच्याकडे जसा काय ना पैशाचा बंगलाच आहे ना, जा तिच्याकडनंच घे वर्गणी. अग बंगलच आहे माझ्याकडे, असले 56 पावत्या फाडतले मी. पावत्या काय आम्ही पण फाडू 56? तरा तरा पैसे कुठून देणार चिंबोरी कुठ? येते येते तुझ्या चिपळूनच येते चिंबोऱ्या पकडू. थांबा थांबा थांबा, आधी तुम्ही वर्गणी द्या नंतर काय ते भांडत बसा. मी देते आधी वर्गणी. किती द्यायच्या? 501 ना? होय. मग माझे ली 551. माझे 601 लिहू. माझे 651. काय बोलल्या लावताय तुम्ही वर्गणीच्या? हा म्हणजे काय कंजूस नाही तुझ्यासारखे, मनाची श्रीमंती पाहिजे ना. चला चला बोला आता. 751 एक, 751 दोन, 751 हजार हजार. चला 1000 रुपये एक. बस चिन्या आधी माझी पावती फाड ना, पैसे माझ्या नवऱ्याकडनं घे. थांबा, अहो काय चाललंय नंदा काकू मंदा काकू तुमचं सांगा बरं, काय करायला लागलाय सा? अहो गणपती बाप्पाच्या मंडपात आपण लय भारी भारी देखावं जरी बनवित असलो का नाही तरी ह्यो सण दिखाव्याचा नाही. बाप्पांचा सणच काय, कुठली बी गोष्ट जरी असली का नाही तरी माणसानं हातरून बघूनच पाय पसरावं. हाय का आता काय, दोघींना पैसे द्यायचे नव्हते मग झगडा का केला? आता जाऊन कुठं पाठभर जीवतील ह्या.